माझं नाव रेवरान प्रकाश भोसले मी कुपवाड ख्रिश्चन चर्च कुपवाड सांगली आणि सेंट थॉमस चर्च सातारा या ठिकाणी देवाचा सेवक म्हणून कार्यरत आहे आज परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो की रोफे टे रोफे टी व्हीच्या माध्यमामधून आणि परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत असताना मला आनंद होत आहे यावेळेला परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो आणि देवाच्या वचनाकडे आपण जाण्यापूर्वी दोन शब्दाची आपण प्रार्थना करू आणि मग त्याच्या वचनाकडं आणि सर्व विभागाकडे आपण जाऊ अणादे अनंत परमेश्वरा अबरामाच्या इसाकाच्या याकोबाच्या देवा तुला धन्यवाद देतो आज तुझ्या वचनाच्याद्वारे बोलत असताना प्रभू तू माझं सहाय्य कर या बापा अशक्त मानवावर तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू पाठव अशासाठी की तुझ्या नावाचं गौरव व्हावं तुझ्या नावाची स्तुती व्हावी येशू तू उंचवला जावा आणि परमेश्वर देवापा मी घटलो तरी चालेल परंतु तू उंच झाला पाहिजेस अशी माझी इच्छा आहे प्रभू बोल तुझा दास ऐकत आहे प्रभू तू माझ्याशी बोल आणि सहाय्य कर तुझ्या लोकांना तू तु पाठवलेला जो निरोप आहे तो निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारं ज्ञान बुद्धिशक्ती सामर्थ्य तुझ्या वचनातून पुरोप्रभू राहा अशी मी तुला कळकळीची विनंतीन प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे आमेन आज पॅटिकॉश नंतरचा दुसरा रविवार आणि त्यासाठी दिलेला जो विषय आहे तो विषय आपण पाहूया जीजस टेल्झस हू आर ट्रूली ब्लेस्ड अँड हॅपी आणि मराठीमध्ये याचा अनुवाद होतोय येशूने आपण सांगितले की कोण खऱ्या अर्थाने आशीर्वादित व आनंदी आहे आणि यासाठी जे शास्त्रपाठ देण्यात आलेले आहेत स्तोत्रसंता एकशे एकोणीस एक ते आठ वचनं देण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे जुन्या करारामधून यशयासंदिष्टा याचा एकसष्टव पुस्तक आणि एक ते नऊ वचनं त्याचप्रमाणे नवीन करारामधून दुसरा करीत याचा सहावा अध्याय आणि तीन ते दहा वचनं आहेत आणि शुभवर्तमानामधून मतयकृत शुभवर्तमान याचा पाचवा अध्याय आणि एक ते बारा वशनं देण्यात आलेली आहेत आणि सदर द्वारे पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण देवाचा निरोप ऐकण्याचा प्रयत्न करूया प्रस्तावनेच्या भागामध्ये मी बोलत असताना आशीर्वाद व आनंद आणि प्रियानो आशीर्वाद आणि आनंद जो आहे एक मानव निर्मित आहे आणि एक देवनिर्मित आहे निर्मित आशीर्वाद हा तात्पुरत्या कालासाठी टिकतो परंतु देवाकडून निर्माण झालेला जो आनंद आहे तो सदा सर्व काळासाठी आमच्या जीवनामध्ये राहतो आणि म्हणून प्रभू म्हणतो की प्रेषित पॉल म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा पुन्हा मी तुम्हाला सांगतो की प्रभूमध्ये आनंद करा कारण आमचा प्रभूच हा आशीर्वादाचा आणि आशीर्वादाचा आणि आनंदाचा स्रोत आहे आणि मग आशीर्वाद व आनंद आपल्या जीवनामध्ये आवश्यक असल्यास पवित्र शास्त्रातील तरतुदीनुसार आपण जीवन जगणे व त्याप्रमाणे त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आपण सिद्ध असणं देखील गरजेचे आहे हे जे आशीर्वाद आहे किंवा हा जो आनंद आहे हा आपोआप मिळत नाही तर देवाच्या वचनानुसार ज्या वेळेला आपण वर्तन करतो आपलं चालणं आपलं बोलणं आपलं वागणं आपलं पाहणं आणि परमेश्वराच्या सुवार्थेविषयी जी कळकळ कल आहे आणि त्या सर्व गोष्टी परमेश्वर त्याचं लेखाजोखा करतो त्याचं परीक्षण करतो आणि मग त्या मानवाच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणि आनंद परमेश्वर स्वर्गातून देतो आणि मग प्रियानो या ठिकाणी स्तोत्रसहित एकशे एकोणीसमध्ये जे सांगितलेले आहेत त्यातले काही मुद्दे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया पहिला मुद्दा आहे की जे आपले वर्तन चोख ठेवतात त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आहे त्याचे निर्बंध पाळून आणि मग त्याचा निर्बंध पाळून मग देवाचा मनापासून ते शोध करतात आणि आणि तिचे आचरण काय करत नाहीत ज्यांना देवापासून आशीर्वाद आणि आनंद पाहिजे ते आणि तिचं काय आचरण करत नाही आहे त्याचप्रमाणे ते देवाच्या मार्गाने चालतात प्रियानो देवाच्या मार्गाने चालतात म्हणजे देवाचं वचन ऐकतात देवाची प्रार्थना करतात देवाला धन्यवाद देतात आणि दे नेवर कॉम्प्रोमाइज बाय द अॅनी वर्ल्ड पॅशन कोणत्याही जगातील गोष्टीविषयी ते तडजोड करत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की जर तडजोड केली तर आम्ही जगाशी मैत्री करतो आणि जगाशी मैत्री हा देवाशी वैर आहे प्रियानो त्याचप्रमाणे नियमशास्त्र पाळण्यासाठी आपली वागणूक व्यवस्थित असावी हा या आपली जी वागणूक आहे ती नियमशास्त्र पाहण्यासाठी व्यवस्थित असावे लोकांमध्ये पटलेला लोकांच्यामध्ये पटलेला आणि केवळ एवढंच नव्हे तर परमेश्वराच्या वचनामध्ये सिद्ध असणारं व्यक्तिमत्व देखील महत्वाचं आहे त्याचप्रमाणे तो देवाच्या आज्ञांच्याकडे लक्ष पुरवतो मी नेहमी सांगतो आज्ञापालन म्हणजे की देवाच्या इच्छेनुसार आपण आपलं जीवन जगणं कारण जो आज्ञा पाळतो तो प्रभूवर प्रीती करतो शमवेळेला देखील देवानं सांगितलं की शमयल म्हणाला परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा त्याला होमानी किंवा अर्पणाने होत नाही तर यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे आणि हजारो रेडकेंच्या वपेवीपेक्षा देवाचे वचन ऐकणे बरे याचा अर्थ आज्ञापालन अतिशय महत्वाचं आहे आणि मग या सर्व गोष्टी ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला आम्ही आमच्या शत्रुपक्षापुढे पक्षापुढे कधीही लज्जित होत नाही फजित होत नाही कारण त्यावेळेला आमची लढाई आमची राहत नाही तर आमच्यासाठी आमचा परमेश्वर आमच्या बाजूनं लढतो कारण तो आमचा सामर्थ्यानं भरलेला देव आहे आणि तो आमच्यावर प्रीती करतो प्रियानो त्याचप्रमाणे त्याचे न्याय व निर्णय ज्या वेळेला आम्ही पवित्र शास्त्राच्या माध्यमामधून आमचं आचरण ठेवतो त्यावेळेला त्याचे निर्बंध त्याचे न्याय त्याचे विधी आम्हाला समजतात आणि मग पुढे काय म्हणतो बघा दाविद राजा मी तुझे नियम पाहतो परमेश्वरा तुझ्या नियमामध्ये मला आनंद आहे तुझं तुझं वचन हे बावन कशी सोन्यापेक्षा शुद्ध पवित्र आहे ग्रहणी आहे त्याला त्याला कोणती आकाशाण पृथ्वी नष्ट होईल परंतु तुझं वचन कधीही नष्ट होणार नाही होय प्रियानो आणि म्हणून दावीद राजानं आपल्या जीवनामध्ये जो काय अनुभव घेतला तोच अनुभव त्यानं स्तोत्रामध्ये सांगितलेला आहे आणि मग त्यामधून आपण पाहत असताना प्रियानो आजच्या वर्तमान काळातली जी स्थिती आशीर्वाद व आनंद जे आहे तो देवाच्या वचनानुसार आपणास प्राप्त होतो का माझ्या प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला जर नीट लक्षात आलं असेल मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आजच्या वर्तमान काळातील आशीर्वाद व आनंद देवाच्या वचनानुसार आपणास प्राप्त होतो का आणि याविषयी अंतकरणपूर्वक विचार करण्याची गरज आहे आम्हाला झोपेतून उठण्याची गरज आहे कारण आम्ही मानव निर्मित मानवनिर्मित आनंदाच्या किंवा आशीर्वादाच्या स्रोताखाली खाली जगत आहोत की का, का देवनिर्मित असणाऱ्या आशीर्वादामध्ये स्रोतामध्ये आणि त्याच्या आनंदामध्ये आम्ही जगत आहोत कारण जर देवनिर्मित स्रोतामध्ये आणि त्याच्या आनंदामध्ये जर आम्ही जगत आहोत तर आम्ही परमेश्वराच्या वचनाबरोबर आचरण करणारे ठरतो प्रियाणो आणि मग जुन्या करारामधून जुन्या करारामधून प्रियानो ज्यावेळेला देवाच्या वचनामधून काही गोष्टी आपण पाहतो तर यशयाचा एकसष्ट अध्याय आणि एक ते नऊ वचन जे आहेत त्याद्वारे निरोप काय देवाने आपल्याला दिलाय ते आपण पाहूया या ठिकाणी देवाचा संदेश आपणास यशया काय सांगतो ते आपण पाहूया प्रभू परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला आहे कारण शुभवृत्त म्हणजे चांगली बातमी सुवार्ता सांगण्यास परमेश्वराने त्याला अभिषेक केला आहे प्रियानो परमेश्वरानं अभिषेक केलेला आहे पण या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या सुवार्ता कोणाला सांगायची आहे तर जे भग्न अभग्न हृदयास त्या भग्न हृदयाच्या लोकांना आपण पट्टी बांधायची आहे त्यांना आपण सुवार्थ सांगायची आहे धरून नेलेल्यांची मुक्तता त्यांना सुवार्ता सांगायची आहे सांगाय व बंदीवानास बंध विमोचन विदित करणे म्हणजे वचनाच्याद्वारे त्यांना आम्ही सांगायचं आहे किंवा देवाचा गौरव त्याद्वारे आपल्याला करायचं आहे या ठिकाणी प्रथम मुद्दा भग्न हृदयास पट्टी बांधावी जे पश्चाताप करून देव बापाकडे वहतात त्यांना देवाच्या वचनाच्या वचनाच्या द्वारे आपण आधार द्यावा स्तोत्र एकावन्न सत्राप्रमाणे देवाचा यज्ञ म्हणजे भग्न आत्मा होय उदयापुत्र सर्व संपत्ती घेऊन मित्रासोबत निघून गेला खूप त्यांनी चैनी केली शेवटी डुकरे राखणे व त्याचे खाद्य खाण्याची वेळ त्याच्यावर आली प्रियाणू आपण उदयापुत्राची गोष्ट पाहिली आहे किंवा पाहत आपण आहोत माझ्या प्रियानो आपणावर पण अशी वेळ येऊ शकते कारण देवाने ज्या कामासाठी किंवा ज्या जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे ती वरपांगीपणाने व तुमच्या स्वतःच्या दृष्टीने बरोबर असणे लाभदायक किंवा प्रमाणित होऊ शकत नाही देवाच्या वचनानुसार व त्याच्या इच्छेनुसार देवबापाची बापाची इच्छा करणारे ते आचरण असावे आणि तीच परमेश्वराची प्रियानो आमच्यासाठी मागणी आहे परंतु तो वेळीच भानावर आला जो उदयापुत्र होता तो उदयापुत्र वेळीच भानावर आला त्याने आपल्या पित्याकडे क्षमा लक्ष आ, क्षमा मागितली व क्षमा मागण्याची त्याची जी पश्चातापाची जी पद्धत आहे किंवा भग्न आत्मा व त्याचे शब्द कसे असतात प्रियानो याचं उदाहरण आपल्याला लोकाचा पंधरावा अध्यायाने अठराव्या वचनामध्ये दिले मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे आता मी तुमचा मुलगा म्हणून घेण्यास पात्र नाही मला एक मोलकरी म्हणून ठेवा ह्या प्रियानो पश्चातापाचे काय शब्द आहेत त्यावेळी पश्चातापी व भग्नऋदू ही व्यक्ती देवाकडे येतो माझ्या प्रियानो देव त्याच्या अभिवाशनानुसार त्याला पट्टी बांधतो आणि त्याला रिपेअर करतो आणि म्हणून आम्हाला पश्चाताप करण्याची खूप गरज आहे माझ्या ख्रिस्तातील बंधू भगिनीनो काय आपण त्या स्वर्गीय पित्याकडे त्याची मुले म्हणून मनापासून त्याच्या वधस्तंभाच्या सामर्थ्यापर्यंत आपण गेलो आहे का याचा विचार देखील आपण आज करणं फार गरजेचं आहे उदयापुत्र जसा गेला त्यानं पश्चाताप केला तुझा मुलगा मी म्हणण्याच्या लायकीचा नाही पात्रतेचा नाही हे त्यानं ना कबुली केली आणि देवानं प्रियानं त्याच्या वडिलांना त्याचा स्वीकार केलेला आहे आज आमच्या बाबत काय आहे जग व जगातील अनुभव पाहता आपल्या स्वर्गीय पित्याला आबा बाप्पा म्हणून हाक मारून तुमच्यामधील सत्य व प्रामाणिक व्यक्ती हे याचं दर्शन देव बापाला आतापर्यंतच्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही घडवून दिलेलं आहे का देवाची प्रियानो अपेक्षा आहे माझं लेकरू माझ्याकडे यावं त्यानं प्रार्थना करावी त्यानं पश्चाताप करावा आणि स्वर्गामध्ये त्याच्या नावावर जे राखलेले महत्त्वाचे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद परमेश्वराच्या सामर्थ्याच्या वचनाच्या द्वारे त्याला प्राप्त व्हावे ही देवबापाची इच्छा आहे माझ्या बंधून देवाचे वचन हे आम्हाला आशीर्वाद व आनंद देते देवाचे वचन हे परिपूर्ण व पवित्र आहे देवाच्या वचनानुसार त्याची समक्षता उपस्थिती क्रिया तेव्हा जाणवते जेव्हा आपण पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ जातो आणि म्हणून पश्चाताप करणं अतिशय महत्वाचं आहे आणि पाश्चातापाच्या द्वारे ज्या वेळेला आम्ही परमेश्वराकडे जातो त्याचे अनन्य साधारण आशीर्वाद मला आणि तुम्हाला प्राप्त होतात आणि म्हणून देवा माझे हृदय जगातील नाना प्रकारच्या प्रश्नांनी भरले आहे शब्दाद्वारे कृतीद्वारे मी तुला दुःख दिले आहे बापा तुझे मूल म्हणून घेण्याची माझी पात्रता नाही आज मी पश्चाताप करून तुझ्याजवळ अभिवशनाच्या द्वारे येतो आणि पवित्र वचनाशी पावित्र्याने मी तुला मला स्वतःला प्रभू मी सादर करत आहे अशा तरी आणि अशा प्रकारची प्रार्थना आपण करणं फार गरजेचं आहे प्रियानो आणि मग चोवीसावा अध्याय लुकाचा आणि बत्तीसावं वचन आपल्याला मात तरी उत्सव व आनंद करणे योग्य आहे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे तो हरवला होता तो सापडला आहे आणि अशा प्रकारे आपल्या वडील मुलाला परमेश्वर देव सांगत आहे आणि मग दुसरा जो मुद्दा आहे की धरून नेलेल्यांची सुटका इस्रायल लोक तीन वेळा बनिवासात गेले कारण देवाच्या आज्ञा व नियम त्यांनी पाळले नाहीत आपल्या मनाप्रमाणे ते, आप मना ते चालले त्यांनी परमेश्वराचा मार्ग जाण जाणला नाही आज प्रियानो वर्तमान काळातली स्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही आहे आपण देखील परमेश्वराचा मार्ग जाणलेला नाहीये आणि जर आम्ही तो परमेश्वराचा मार्ग जर जाणला असता तर आम्ही खरोखर प्रियानो यवशवाप्रमाणे रात्रंदिवस त्याच्या वचनाचं मनन त्याच्या वचनाचं चिंतन त्याच्या वचनाचं सामर्थ्य इतर लोकांच्या जीवनामध्ये जे अंधारामध्ये आहेत त्यांना प्रकाशामध्ये आणण्याकरिता त्या सुवार्थेची साक्ष अहोरात्र दिन रात आम्ही करण्यासाठी परमेश्वराच्या आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं परंतु आम्ही ते प्रियानो प्राप्त करण्यासाठी निश्चितच आम्ही कमी पडलेलो आहे असं आम्हाला या ठिकाणी प्रियानो दिसत आहे आणि मग इस्रायल लोकांनी परमेश्वराचा मार्ग जाणला नाही ते स्वमार्गाने गेले त्यामुळे देवाने त्यांना मूर्तीपूजेचे वर्चस्व असणाऱ्या आशुराकडे गुलामी करायला सोपवले आणि प्रियानो म्हणूनच इस्रा इस्रायल लोक ज्या आशुराकडे गुलामी करायला गेले आणि म्हणून देवाच्या देवाच्या क्रोधाची काठी म्हणून आशूर लोकांना प्रियानो ओळखलं जातं काय कारण आहे मनुष्य गुलाबीमध्ये जातो इस्रायल लोक जे देवाचे लोक होते त्याने देवाचे आज्ञा त्याचे नियम त्याच्या आटी आणि त्याच्या सामर्थ्याचे वचन त्यांनी ऐकलं नाही देव टप्प्या टप्प्याने मार्गामार्गाने अंश अंशांनी त्याच्याशी बोलला तरी देखील त्या लोकांचं मन कठीण होत गेलं त्याच्या वाटवडिलांनी देवबापाच्या सामर्थ्याची कृती पाहिली तरी सुद्धा त्यांनी देवबापाच्या वचनाचा अपमान केला देवबापाच्या वचनाप्रमाणे ते चालले नाही आपल्या स्वतःच्या मनाला आनंद वाटेल अशा पद्धतीने चालले आणि याच ठिकाणी सैतानानं त्यांना प्रियाण गतीचा सापळा टाकलेला आहे असं मला आणि तुम्हाला दिसून येत आहे आणि म्हणून प्रियानो आज सुद्धा लोक सैतानाच्या बंधनात आहेतच जी कृती देव बापाच्या वचनाला धरून नाही त्याला आपण बंदिवासाची कृती म्हणतो आणि मग आज बघा जर आम्ही देवाच्या वचनानुसार जर कृती करत नाही तर अद्याप आम्ही जसे इस्रायल लोक बंदिवासामध्ये होते तसे आजच्या या वर्तमानकालीन परिस्थितीमध्ये आम्ही देखील सैतानाच्या बंदिवासामध्ये आहोत हे मी सांगायला मला थोडा देखील संशय वाटत नाही किंवा मला त्याची कुठलीच लाज वाटत नाही मी स्पष्टपणे सांगतो की आम्ही जर देवाच्या वचनानुसार जर चालत नाही तर वी आर इन द बाउंड ऑफ द डेव्हिल पॉवर माय फ्रेंड आय आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इन ख्रिश्चन लाईफ माय फ्रेंड्स आणि म्हणून देवाच्या वचनाच्या द्वारे आशीर्वाद व आनंद व धरून नेलेल्यांचा धरून नेलेल्यांना जर आनंद आणि सुटका किंवा त्याचं सामर्थ्य जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याचा प्रार्थना करणं देवाला धन्यवाद देणं पाश्चातापाविषयी आपण जाणून घेणं आणि पाश्चातापविषयी लोकांना शिक्षण देणं हे अतिशय गरजेचं आहे आज आपण आनंदाची जी कृत्रिम ठिकाणे शोधतो त्याविषयी थोडक्यामध्ये मला तुम्हाला सांगू द्या आपण प्रियानो सहलीला जातो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण सहलीला जातो आपलं शरीर आणि शरीर म्हणा किंवा इतर आनंदासाठी आपण सहलीला जातो परंतु मला तुम्हाला सांगू द्या त्याच्याद्वारे आम्हाला काय प्राप्त होत नाही आपण बागेमध्ये जातो नाही का विरंगुळा मिळावा म्हणून गार्डनमध्ये काही लोक जातात प्रियानो परंतु जे गार्डन आहे ते देवबापानं तयार केलेलं आहे त्या ठिकाणी जाण्यापेक्षा देवबापाच्या वचनामध्ये त्याच्या सामर्थ्यामध्ये त्याच्या प्रार्थनेमध्ये एकांतवासामध्ये जाऊन आपल्या प्रभूसाठी जर आम्ही प्रार्थना करतो तर परमेश्वराच्या द्वारे निर्मित झालेला आनंद आमच्या जीवनामध्ये प्रियानो प्राप्त झाल्या किरीज राहणार नाही आणि आपण मग त्याच्यानंतर आपण मेजवानी देतो लोकांना काहीला पार आवडतं आणि जितकं चांगलं असेल तर ते जोरात आणायला आवडतं परंतु अशा गोष्टीसाठी नाही आहे प्रियानो कारण असं म्हटलं जातं की आमचं अन्न आहे अन्नापेक्षा शरीर आणि शरीरापेक्षा आमचा आत्मा महत्वाचा आहे आम्ही जर अन्नाला किंमत देत बसलो तर आमचा आत्मा मात्र दुष्काळाच्या स्थितीमध्ये मा जाईल आणि म्हणून देवाचा आत्मा जसं भौतिक अन्न आमचं शरीर मागतं तसं आध्यात्मिक अन्न देवाचा आत्मा आम्हाला मागतो आणि तेच देवाचं खरं खाद्य आहे आणि तेच देवाला प्रियानो पसंत आहे आणि मग आपण श्रीमंतीचा दिखावा दे मेक अ शो ऑफ द रिचनेस काही लोक आपले बंगला आपले गाण्या आपलं सोना नाना आपलं वर्चस्व आपल्या सर्व धन धनदौलीच्या दौनतीच्या द्वारे आपल्या स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करता परंतु मला तुम्हाला सांगू द्या मी आज अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगेन ज्या वेळेला देवाचं लेकरू देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या दारामध्ये येतं मग तो डॉक्टर असो तो इंजिनियर असो तो अतिउच्च असो अधिकारी असो कोणीही असो तो देवाच्या मंदिराच्या आतमध्ये दरवाज्यातून आत येतो त्यावेळेला तो, त्या तो फक्त देवाचा मूल होतो आणि तो देवाचं मूल म्हणूनच ज्या वेळेला तो आत येतो त्याच वेळेला देवाचा आनंद आणि त्याची शांती त्याला प्रियानो प्राप्त होते आणि मग प्रियानो जगातील सुखाद्वारे देवाला आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग जगातील सुख संपन्नता दिखावा यामुळे देवाच्या कार्याचा मूळ हेतू दूर होतो हलेलो सर्व हे सर्व दाखवण्याच्या नादामध्ये आमचं मेक शो किंवा आम्ही हे सर्व दाखवण्याच्या नादामध्ये देवाच्या सामर्थ्याचा मूळ हेतू देवाच्या वचनाचा मूळ गाबा देवाच्या वचनाचं मूळ सामर्थ्य आमच्या जीवनापासून कोसो दूर जातं आणि सैतानाला आमच्या जीवनामध्ये काम करण्याकरिता फार मोठं कष्ट लागत नाही असं मला तुम्हाला सांगण्यासाठी थोडी देखील प्रियाणू संकुचितता वाटत नाही आणि मग तुम्ही स्वतः सैतानाच्या प्राबल्यकाळी म्हणजे प्रभावाखाली आहात याची आपल्याला जाणीव होत नाही सैतानाने जगाला आंधळे केलेले आहे बहिरे केलेले के आहे आणि मुके केलेले आहे प्रियानो परमेश्वराला मी अगदी भिवून तुम्हाला सांगेन की आम्हाला पाश्चातापाची गरज आहे आम्हाला जर देवाचा आनंद आणि देवाचा जर आशीर्वाद पाहिजे त्याची जर शांती पाहिजे तर आम्हाला खऱ्या अर्थानं जग आणि जगातील असणाऱ्या त्या गोष्टीपासून आमची सुटका करून आम्ही स्वर्गीय वरील गोष्टींच्याकडे आमची नजर लावतो त्याच वेळेला परमेश्वराचं सामर्थ्य मला तुम्हाला प्राप्त होतं आणि प्रियानो परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष योबेल वर्ष म्हणजे वर्षातून एकदा अपराध्याला प्रियानो सोडून दिलं जायचं व जात असे व त्याबद्दल त्याचे वर्तन त्याचे प्रामाणिकपण त्याची वागणूक व इतर गुणांची तपासणी केली जात असे प्रियानो आपणाला सुद्धा देवाने पापाच्या व शापाच्या बंधनातून सोडवले म्हणून प्रत्येक भक्त प्रत्येक भक्ताने त्याची मनापासून प्रार्थना करावी आणि मग मला तुम्हाला सांगू द्या स्तोत्र बत्तीस पाच मध्ये म्हटलंय पाच आणि सहा मध्ये की प्रत्येक भक्तानं संध्या येतोपर्यंत त्याची प्रार्थना करावी ज्याला ता मापूर आला तरी देखील त्याचा स्पर्श त्याच्या पायाला होणार नाही आणि मग पत्रामधून तो पाहून म्हणतो दुसरे करीन त्याचा संवाद आहे तीन ते दहा मध्ये करीन तेथील मंडीला देवाचा सेवक पॉल या नात्याने तो काय सांगतो बघा पॉल आपल्या स्वतःची पात्रता प्रगट करत असताना प्रेषित पॉल म्हणतो सेवा करत असताना विविध संकटातून त्याला पुढे जावा लागले प्रियानो देवाची सेवा करत असताना सर्व सुखे आमच्या जीवनामध्ये असतील सर्व काही बरोबर चाललेलं आहे सर्व काही सुखासुखीत चाललेलं आहे देर इज द ग्रेट फॉल्ट माय फ्रेंड्स बरोबर जर चाललेलं आहे तर याचा अर्थ की कुठ देवाच्या वचनाची कमतरता चाललेली आहे आणि म्हणूनच ते बरोबर चाललेलं आहे कारण आम्ही त्याला बरोबर समजलेलं आहे आणि म्हणून ते बरोबर चाललेलं आहे परंतु देवाच्या वचनानुसार ते जर बरोबर आहे तर प्रियानो सर्व प्रकारच्या संकटातून जाणं देखील आम्हाला प्राप्त आहे आणि मग या सर्व गोष्टीच्या द्वारे प्रेषित पॉल सेवा करत असताना त्याला माहीत होतं अग्नीद्वारा उत्तर देणारा परमेश्वर त्याच्या सेवकांना यशस्वी करणार आहे हे पावला माहित होतं आणि म्हणून बापाच्या नावाला धन्यवाद असो त्याचप्रमाणे खोटे शिक्षक पौला विरुद्ध बोलत असत पण रोमाट आठ एकतीस नुसार प्रियानो जर परमेश्वर अनुकूल आहे जर परमेश्वर अनुकूल आहे तर त्याला प्रतिकूल कोण असणार आहे हजारो लाखो करोड त्याच्या उभा राहिले मला तुम्हाला खात्रीनं सांगू द्या प्रियानो एवढा मोठा असणारा समुद्र परमेश्वराच्या वचनाच्या सामर्थ्यानं जर दूर झाला प्रियानो देवबापानं त्याच्या पवित्र हाताच्या सामर्थ्याचा भुजप्रताप फारोला दाखवला तसा परमेश्वर जे त्याचे सत्य आणि आत्म्यान खरेपणाने चालणारे त्याचे सेवक आहे हजारो लाखो करोड जरी त्याच्या विरुद्ध बोलले मला तुम्हाला सांगू द्या परमेश्वर एका क्षणामध्ये त्या सर्व गोष्टी बदलून टाकतो आणि याची मला पूर्ण खात्री आहे आणि ती खात्री असल्यामुळेच मी तुम्हाला या बाबतीत देवाच्या वचनामधून मी सांगत आहे आणि मग आकाश व पृथ्वी चालवणारा जो कंट्रोलर आहे किंवा जो नियंत्रक आहे तो आमचा आहे पौल अपात्र आहे हे ते खोटे शिक्षक सांगण्याचा प्रयत्न करत होते देवाच्या सेवेकरिता जे जे त्याने सोसले त्यावरून देवाने अडचणीच्या वेळी पावलाला सोडले नाही असा प्रकारचा प्रियानो आशीर्वाद पावलाच्या जीवनामध्ये मला आणि तुम्हाला प्रियानो दिसून येतो देवाचे वचन न भिता सांगा प्रतिष्ठा पद प्रतिष्ठा पैसा आकर्षण बाजूला ठेवा कारण प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या पाचारण करणारा वरचा आहे पाचारण करणारा खालचा नाही पाचारण करणारा वरचा आहे सर्व समर्थ देव आहे तो सामर्थ्याचा देव आहे तो यलश्रद्धा आहे तो यहोवा राप्पा आहे आणि तो व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे प्रियानो आणि म्हणून देवाच्या वचनाच्या द्वारे आपण चालत असताना अतिशय महत्वाच्या विभागामध्ये आपण येतो कठीण परिस्थितीत त्याने सेवा केली कष्ट सोसले सेवा लिंतेने पवित्र आत्म्यावर अवलंबून होती त्याने आपले चारित्र्य शुद्ध ठेवले पवित्र वचनामधील वचनाचा संदर्भ पाळत असताना पौलाच्या सेवेची जी साधने होती लोकांना खुश करणारे प्रवचन पौलाने कधीही दिले नाही सत्य सांगणे व देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून ही त्याच्या सेवेची गुणवैशिष्ट्य होती म्हणून प्रभूच्या सुवार्ता कार्यासाठी त्याने दुःख आत्मा निंदा सोसले तो तो माझे परराष्ट्रीय लोकांना सुवार्थ सांगण्याचे प्रभावी साधन आहे असं देवानं त्याच्या प्रिय सेवकाला हानन्याला सांगितलं आणि अशी स्कुद्ध साक्ष प्रभूनं हाननण्याना दिली वर्तमान काळात आपली प्र, प्रमाण्यता प्रभूपासून आहे माणसांची सुवार्ता सेवा जर मानव प्रभावित असल्यास त्याला फारसे फळ येत नाही पण ती ईश्वर प्रेरित व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शन असेल तर त्याला फळ येतात देवाच्या प्रिय लेकरांनो मला जी सेवा दिली आहे त्याचे नियंत्रण देवाकडे आहे म्हणून आम्हाला गोड गोड संदेश द्या दृष्टांत सांगा असे कधीही देवाच्या लोकांना सांगू नका प्रियानो आणि मग मत कृतशुभ वर्तमान याचा पाचवा अध्याय आणि ते बारा वाचनामध्ये प्रभूचे डोंगरावरील प्रवचन आहे देवाचे राज्य जवळ आले आहे ही ही घोषणा प्रभूने केली होती लोकांचा समुदाय त्याच्या राज्यात कसे वागावे हे शिकवू लागला हे शिक्षण मत पाच सहा सहा या अध्यायात दिले जाते जे देवाच्या राज्यात असतात व त्याचा समेट झालेला असतो आपण येशूच्या द्वारे देवाच्या राज्यात येतो देवाचे राज्य म्हणजे न्याय शांती आणि समानता दिस इज द डेफिनेशन ऑफ द किंगडम ऑफ द गॉड धन्य या शब्दाचा अर्थ सुखी व समाधानी आशीर्वादित असा आहे जे देवाच्या राज्यात असतात त्यांना ते स्वतः पवित्र आत्मा म्हणून देवा ते देवावर अवलंबून राहतात आत्म्याने दिन असतात जे शोक करतात ते स्वतःची गरज ओळखतात व ते इतरांचे दुःख वेदना कष्ट लक्षात घेतात ते निवारण करण्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करतात व देवासमोर व त्याच्या लोकांसमोर ते नम्र असतात आणि मग जे देवाच्या राज्यात राहतात त्यांना न्या न्यायाने राहण्याची उत्सुकता असावी त्यांनी इतरांचे दयेने व शुद्ध मनाने वागावे असे असे अशी माणसं जे आहेत ती समेट करणारे असतात जे देवाच्या राज्यात खरेपणाने राहतात त्यांना समाज कधीही पाठिंबा देत नाही कारण सत्यामुळे शिष्टीमुळे काही वाईट कृती करता येत नाही आणि अधिक देवाचे वचन प्रार्थना व सत्यता यामुळे इतर बाबींचे त्याचे नुकसान होते आणि म्हणून माणसं सत्याला केव्हाच पाठिंबा देत नाहीत आणि म्हणून रोम आठ पस्तीस ते एकोणचाळीस वचनं प्रियानो तुम्ही आणि म्हणून मी शेवटच्या विभागामध्ये निष्कर्षामध्ये म्हणतो सुवार्ता सांगण्यासाठी देवाने पाचारण व अभिषेक लागतो हे देवाचे उचित दान आहे पाश्चातापाद्वारे आपण देवाच्या राज्यात राज्य या पृथ्वी तलावर अनुभवू शकतो न्याय शांती आणि समाधात मी देवाचा काम करे आहे मला देवाच्या इच्छेनुसार त्याचे वचन सांगून त्याच्या राज्याच्या वाढीसाठी परिश्रम करायचे आहे लक्षात ठेवा लोखंडापासून नवीन प्रॉडक्ट तयार करावायचा झाल्यास ओल्ड मटेरियल शुड बी ब्रिंग इन अपरणास म्हणजे भट्टीमध्ये त्याला टाकले जाते आणि त्याचा रस केला जातो बाराशे तेराशे याच्या दरम्यान प्रियाणू ते, ते तपमान त्याला लागते आणि त्यापासून नवीन उत्पत्ती किंवा नवीन साचा तयार होतो आणि म्हणून प्रियाणू आमच्याही जीवनामध्ये अशाच पद्धतीनं आम्ही दे, देवबापाच्या सामोरे गेलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये शांती समाधान आनंद आणि आशीर्वाद जर पाहिजे असेल तर देवाच्या पवित्र आत्म्यानुसार आम्ही गर चालणं गरजेचं आहे या वचनाच्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करू आणि त्याचं गौरव प्रियाणू राखो आमेन आपण प्रार्थना करूया अनाद्यानंत परमेश्वरा तुझ्या वचनाबद्दल तुला धन्यवाद देतो या संदेशाच्या द्वारे बापा जे सर्व गौरव बापा प्रगट झालेला आहे ते सर्व गौरव तुझ्या एकट्याच्या नावावर मी जाहीर करतो त्याचा तू स्वीकार कर माझ्या ओठाचा यज्ञ तू बापा स्वीकारलास याबद्दल तुझी स्तुती करतो प्रभेशू ख्रिस्ताच्या नामाद्वारे आमेन आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाऊ तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरे तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आजा मास तु दे आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करू तो, तो क्षमा कर आणि आम्हा परीक्षेत आण राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काल तुझीच आहे आमेन सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवाना दिलेली शांती तुमच्या अंतकरणे आणि म्हणे देव आणि त्याचा प्रिय पुत्र प्रभेशू ख्रिस्ती याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखू आता देवबापाची शांती पवित्र आत्म्याची सहभागिता आडी पुत्राचा अक्षय जीवड आज जे देवाचे वचन ऐकतात त्यांच्याबरोबर आज जे आत्म्यानं खरेपणानं देवबापाचं काम करतात अशा सर्वांच्या बरोबर वामा सर्व संत गणाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो आमेन आमेन धन्यवाद